नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अनारसाची रेसिपी शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले इथे हे जे तांदूळ घेतलेत, तर ते 3 दिवस मी व्यवस्थित पाण्यात भिजून धुवून घेतलेत आणि 3 दिवस असे रात्रभर भिजत घातलेत, दिवस आणि रात्र, किंवा 2 दिवस पूर्ण रात्रंदिवस भिजवू शकतो आपण. त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी इथं काढलं आणि इथं कॉटनच्या कपड्यावर इथं सुकत घातलेत. तर हे तांदूळ जे आहेत ते उन्हात नाही घालायचे, सावलीलाच घालायचे. एक फास्ट फॅनखाली तुम्ही जर बरोबर 2 तास ठेवले किंवा 1.5 तासात व्यवस्थित सुकून जातात तांदूळ. आणि हे जे तांदूळ आहेत तर ते मी राशनचेच तांदूळ घेतलेत, तर कोणताही मोठा तांदूळ आहे तर तो ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. तर तांदूळ बऱ्यापैकी सुकलेत, तर तांदूळ सुकलेत कसे तर ते बघायला आपण अशी मुठी वळवून घेऊ बघू शकतो. असं व्यवस्थित छान मूठ वळले की म्हणायचे थोडेसे तांदूळ असे दमट असतानाच घ्यायचे, पूर्ण सुकवायचे नाही. तर माझे थोडेसे जरा जास्त सुकल्यासारखे वाटत आहेत मला, ह्याच्यापेक्षा कमी सुकलेले असतात तरी चालतात. तर ते असे तांदळाची बरोबर मूठ वळले पाहिजे. तर आता हे तांदूळ सगळे व्यवस्थित मी मिक्सरला बारीक करून घेते. पण जर तुम्हाला शक्य असल्यास गिरणीतून किंवा चक्कीतूनच दळून घेतलं तरीही चालेल, कारण असं थोडंसं जास्त उशीर पण लागतो आणि पीठ थोडंसं पिठामध्ये थोडा फरक येतोच, घरचं आणि बाहेरचं, म्हणजे चक्कीचं आणि मिक्सरवरचं पीठ जे आहे तर ते थोडाफार फरक राहतो. तर आता हे जे मी पीठ जे चाळून राहिलं आहे, तर आता किती थोडासा वरचं राहिलेला भाग होता तर काढून टाकला. आता 1.5 वाटी पीठ झालं आहे बरोबर, हे 1.5 म्हणजे पाऊण असं वाटे झाले. तर जेवढं आपला पीठ आहे तर तेवढंच गूळ घ्यायचा. तर गूळ गोड जसं आवडतं किंवा तसं, तर थोडाफार कमी करू शकतो आपण, जास्त नाही. जेवढं पीठ आहे तर तेवढाच आपण गूळही घ्यायचा. गूळ शक्यतो कठीणवाला नाही घ्यायचा, असा कट झाला की लगेच असा कट जेव्हा आपण करतो किंवा किसतो तर तो थोडासा वितळल्यासारखा होतो, तर तसाच गूळ पाहिजे आपल्याला. आणि शक्यतो लालच गूळ घ्यायचा. तर आता गुळामध्ये मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि मिक्सरवरतीच थोडंसं एकच मिनिट असं फिरवून घेतले. फक्त जरी मिक्सरवरती नाही फिरवून घेतलं, आपण हातानेच पीठ आणि गूळ जे आहे तर ते एकत्र केलं तरी चालतं, पण त्याला 10 ते 15 मिनटं लागतात. तर मिक्सरवरती थोडासा असं बारीक करून घेतल्यानंतर थोडं फास्ट होतं, म्हणून मी मिक्सरवरतीच बारीक करून घेते. आणि हे मी रेसिपी खूप वेळ बनवलेली आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. ह्याच्यात शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही, पण गूळ जो आहे तर तो शक्यतो किसून घ्यायचा. यावेळी मी काही तर म्हणजे कशाचा तर विचारत होते, तसाच मी कट करून घेतला आणि कट केलेलं गूळ नंतर खिसता पण येत नाही, त्यामुळे मी तसाच घेतला आणि आता व्यवस्थित मिक्सरला लावून घेतला आहे आणि छान आता बारीक झालं आहे. तर असंच हे पीठ मळायला 5 ते 10 मिनटं लागतात, जास्त नाही, 5 ते 10 मिनटात व्यवस्थित पीठ मळून होतं. आणि याला तुम्ही पाहू शकता मी कशाचा हात वगैरे नाही लावला आहे, म्हणजे तुपाचा पण हात नाही लावला आहे, बाकी काहीच नाही घातलं आहे आपण ह्याच्यात. छान आता गोळे वळायला लागलेत, याचे बरोबर 3 ते 4 गोळे झाले. आणि व्यवस्थित असे गोळे वळवून आपल्याला एक पॅक बंद डब्यात, हवा बंद डब्यात ठेवून द्यायचे. तर बाहेरच पीठ ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही. आता हे 2 दिवस ठेवलं तरीही चालतं, म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी ओपन नाही करायचं, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ठेवलं तर परवा दिवशी ओपन करू शकते. पण मला आता गौराईचं पदार्थ वगैरे बनवत होते दुसरं, त्यामुळं काही गळे गडबडीत हातच नाही लागला, 2-3 दिवस ओपनच नव्हतं केलं मी. तर आज सलग 4थ्या दिवशी हे ओपन करते मी. तर आता इथं मी पीठ मळणार आहे, ताट घेतलं आणि सुरुवातीला ठरवलेले 2 गोळे घेऊन मळायचं आणि तेवढेच बनवायचे. पण थोडे कमी वाटलं पीठ म्हणून मग मी सगळेच घेऊन मळले. आणि हे पीठ मळताना आपल्याला फक्त दूध 1 ते 2 चमचे दूध घ्यायचं आहे, जास्त दूधही नाही घ्यायचं आहे. आणि फक्त दुधाचा हात घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता मी फक्त हात बुडवते आणि पीठ मळून घेते व्यवस्थित. ह्याच्यात पाण्याचा कुठलाही कधीच बिलकुल हात नाही लावायचा. आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जर तुम्हाला शक्यतो पिरियड आले असतील किंवा घरात कुणालाही, तर त्यावेळी जे हे पीठ आहे तर ते ह्या पीठाला हात नसतो लावायचा, असं माझे आजी आत्या सांगत होते. तर आणि मी ही एक अनुभव घेतला आहे, असं पिरियडमध्ये हे जे अनारसे होते तर ते बनवले तर ते खराब होतात असं म्हणतात. आणि मी ही स्वतः अनुभव घेतला म्हणून मी सांगते. तर 4 ते 5 मिनटात व्यवस्थित छान पीठ मळून झाले. आता लगेच त्याचे गोळे बनवून घेतल्यात आणि आता इथं खसखस घेतले. तर खसखसमध्ये आता हे तुपाचं किंवा तेलाचा हात लावून असे लगेच आपल्याला हे अनारसे थापून घ्यायचे. जास्त काही थापायचे म्हणजे असं जास्त प्रेस नाही करायचं, एकदम हळूवार असं थोडंसं आत देऊन असं प्रेस करून थापून घ्यायचे हे अनारसे. आणि जर पीठ जर जास्त तुमचं ड्राय झालं असेल तर थोडंसं दुधाचा हात जास्त घेतला तरीही चालतो, पण जास्त पण दूध नाही वापरायचं. एकदमच ड्राय जर लागत असेल पीठ तर ह्याच्यामध्ये केळी जरी मिक्स केली तरीही चालते.
तर आता अनारसे थापून घेतले तर लगेच फ्राय करून घ्यायचे. आणि अनारसे तळताना तर सगळ्यांनाच माहिती आहे कसे तळायचे. तर आता हे दुसरं पण अनारसे आहेत, मी थापून दाखवते व्यवस्थित. तर ह्याच्यात थोडंसं खसखस जे आहे तर ती लागते, तर जास्त लागते तर थोडी थोडीच घ्यायची, कारण एकदम घेतली तर सगळी हाताला वगैरे चिटकते, त्यामुळे थोडी थोडी घ्यायची. आणि आता जी खसखसची बाजू आहे तर ती वरच्या साईडला असते, तर ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पलटायचं नसतं अनारसं कधी, असंच वरून वरतून तेल सोडून किंवा झाऱ्याने वगैरे वरूनच असं तेल सोडून भाजून घ्यायचे. तर एकाच वेळी जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल येत असतील तर दोन तीन सोडले तरीही चालतात. तर आता बघा आपले अनारसे एकदम छान तयार झालेत, आणि जाळीही पाहू शकते तुम्ही वरतून कशी आली, आणि खूप छान टेस्टी झाले आहेत अनारसे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.